हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे फोकस अकॅडमीमध्ये. लेक्चर प्रेझेंट करत आहे गणेश पालवे ॲज यू नो. आणि आज आपण स्टार्ट करतो 10वीचं भूगोल, जे की एकदम इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे. इफ यू लाईक ट्रॅव्हलिंग अँड वॉन्डरिंग अराउंड दी कंट्रीज अँड स्टेट्स, देन इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सो लेट्स स्टार्ट विथ भूगोल. सो आज जो आपण टॉपिक शिकतोय तो आहे स्थान आणि विस्तार, इन शॉर्ट लोकेशन अँड एक्सपान्शन. प्रत्येक देशाचं एक लोकेशन असतं आणि ते आपण आयडेंटिफाय कसं करणार, त्यानंतर त्याचा विस्तार काय, भौगोलिकदृष्ट्या तो कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, त्याचे कॉर्डिनेट्स काय आहेत, त्याचे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार काय, हे सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहेत. सो चला स्टार्ट करूया. सो स्थान आणि विस्तार यामध्ये आपल्याला ॲक्च्युली दोन देश दिलेले आहेत, इंडिया आणि ब्राझील. सो ह्या दोन देशांची आपल्याला ब्रीफली हिस्ट्री सांगितलेली आहे आणि त्याचे वेगवेगळे कॉर्डिनेट्स वगैरे कसे लिहायचेत त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. एकदम इझी चॅप्टर आहे आणि एकदम शॉर्ट चॅप्टर आहे. एकदम इझिली तुम्ही हा थ्रूआउट चॅप्टर करू शकता. जस्ट फॉलो मी थ्रूआउट दिस लेक्चर. संपूर्ण व्हिडिओ बघा, लक्षपूर्वक ऐका आणि थोडाफार काही होमवर्क असेल तो कम्प्लीट करा. सो ॲज यू कॅन सी, दोन देशाचे ध्वज दिसतात आपल्याला आणि काही उदाहरण त्याच्यावरून सूचक विधाने दिलीत, त्याच्यावरून ओळखायचा देश कोणता. आता आपण काय लहान नाही आहे, आपल्याला आरामात माहिती आहे, दिस इज नथिंग बट इंडिया. ओके, सो एनी वन कॅन आयडेंटिफाय दिस इज नथिंग बट इंडिया, राईट. सो त्यांनी काय काय विधाने दिले, लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे नक्कीच, चायना पहिल्या क्रमांकावर. मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध नक्कीच, आपल्याकडे साऊथ इंडियामधून खूप सारे मसाले पदार्थ तयार होतात, ते आपण एक्सपोर्ट पण करतो, दॅट इज गुड. क्रिकेट हा खेळ देशात लोकप्रिय आहे, नव्हे क्रिकेटला लोक काय म्हणतात म्हणजे यू कॅनॉट टेल, खूपच क्रिकेटविषयी अफलातून या देशामध्ये प्रसिद्धी आणि लोकप्रियता आहे आणि इकडे खेळाडूंना देव मानतात. खूप सारे बाकीचे खेळ पण आहेत, आय विल रिकमेंड सगळ्यांनी बाकीच्या खेळांना पण थोडं महत्त्व द्या, राईट. सो दिस इज ऑल अबाउट अवर इंडिया, राईट. लेट से दिस इज ब्राझील. ओके, सो जर तुम्ही फुटबॉलचे फॅन असाल, ओके, फुटबॉलचे जर फॅन असाल तुम्ही, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की हा ब्राझील देशामध्ये फुटबॉल खूप प्रसिद्ध आहे, यांनी इकडे लास्टला टाकलं आहे फुटबॉल, राईट. सो नेमार तुम्हाला माहिती असेल, त्यानंतर जो रोनाल्डो आहे जुनावाला पहिला तो माहिती असेल, तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे ब्राझील इज द बेस्ट, जगाचा कॉफी पॉट. कॉफी या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कॉफीचं इकडे होतं. आणि सांबा नृत्य पगारासाठी हा फेमस आहे. सांबा नृत्य पगार तुम्हाला माहीत नसेल तर नेटवर जाऊन सर्च करा, तुम्हाला समजेल सांबा. ओके, सो दिस इज ऑल ब्रीफ अबाउट दिस टू कंट्रीज. आणि मी तुम्हाला गुगल अर्थवर घेऊन जातो यांच्याविषयी थोडे इंटरेस्टिंग माहिती दाखवण्यासाठी. सो चला गुगल अर्थवर एकदा फेरी मारून येऊ. ब्राझीलला आपण एक्सप्लोअर करूया गुगल अर्थवर, बिकॉज गुगल अर्थमध्ये आपल्याला थोडे काही और डिटेल भेटतील आणि ते आपण जरा एक्सप्लोअर करूया. सो तुम्ही बघू शकता ब्राझील इज एंटायरली लोकेटेड इन साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका खंडामध्ये वसलेला आहे आणि त्याच्या बाजूला साऊथ अटलांटिक ओशन आहे आणि दुसऱ्या साईडला साऊथ पॅसिफिक ओशन आहे. त्या दोघांच्या मध्ये साऊथ अमेरिका जो खंड वसलेला आहे त्याच्यामध्ये ब्राझील ही सर्वात लार्जेस्ट, यू कॅन से लार्जेस्ट कंट्री साऊथ अमेरिका खंडातली. अजून काही फेमस देश जर तुम्ही बघायचं, अर्जेंटिना असेल, पेरू असेल, कोलंबिया, व्हेनेझुएला, सो हे सगळे फेमस देश आहेत साऊथ अमेरिकेमध्ये. त्या व्यतिरिक्त नॉर्थ अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स, कॅनडा अँड मॅक्सिको. सो आपण ब्राझीलविषयी जरा डिटेलमध्ये बघणार आहे. ब्राझीलचा एक एक साईड जी आहे जी ती संपूर्ण पाण्याला लागून आहे, तर दुसरी साईड जी ब्राझीलची आहे ती संपूर्ण देशांनी वेढलेली आहे. ब्राझील इज व्हेरी ब्युटिफुल सिटी अँड सम ऑफ द सिटीज लाईक रिओ दी जेनेरिओ असेल, साओ पावलो असेल, खूप इम्पॉर्टंट आणि मस्त सिटी आहेत. आपण जरा ब्राझीलला डिस्कवर जर करायचं म्हणलं, सो लेट्स डिस्कवर ब्राझील अँड लेट्स स्टार्ट विथ सम ऑफ द, हा क्रिस द रिडीमर हा मला तुम्हाला एक दाखवायचा होता. लेट्स गो अँड हिअर वी गो, राईट. सो दिस इज अ क्रेज द रिडीमर. हा ॲक्च्युली ब्राझीलमधला 98 फीट उंच असा एक पुतळा आहे. क्रेज द रिडीमर म्हणजे एक हा स्टॅच्यू त्यांनी बांधलेला आहे रिओ दी जेनेरिओमध्ये आणि तुम्ही सगळ्या साईडने बघू शकता 3D मध्ये. ओके, इट्स व्हेरी ब्युटिफुल.
ओके, 98 फीट उंच आहे तो, 635 टन याचं वजन आहे, याची माहिती तुम्ही साईटला बघू शकता. दिस इज व्हेरी गुड. नेक्स्ट थिंग वी विल एक्सप्लोर इज फुटबॉल म्युझियम. ॲज यू नो, फुटबॉल हा ब्राझीलमधला खूप आवडता खेळ आहे, त्यामुळे इकडे सगळ्या ट्रॉफीज, वेगवेगळे जे अवॉर्ड्स वगैरे जिंकलेत ब्राझीलने, ते सगळे या म्युझियममध्ये आहेत, फुटबॉल म्युझियम. देन विल सी शुगरलोफ माउंटेन, देन वी हॅव कोपाकॅबाना बीच असेल, त्यानंतर ॲमेझॉन रेन फॉरेस्ट आहे. तर तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉन फॉरेस्ट जवळ जवळजवळ 10% ऑफ दी वर्ल्ड्स नोन स्पीशीज, म्हणजे जवळजवळ जगातल्या 10% स्पीशीज, बघा, जगातल्या संपूर्ण या ॲमेझॉन खोऱ्यात आहेत, आणि 20% फ्रेश वॉटर हे इकडूनच येतं, ॲमेझॉन रेन फॉरेस्टमधून. ओके, त्यानंतर नॅशनल पार्क फ्युचर 2.7 किलोमीटर, वॉटरफॉल आहे, वेगवेगळे वॉटरफॉल्स आहेत, त्यानंतर साओ मेग्युअल डिस मिसो, सेंट मायकल ऑफ द मिशन, तिकडचे काही ठिकाणं आहेत ते मला पण माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवतो, यू कॅन जस्ट रिमेंबर इट. साओ पावलो कॅथेड्रल हे चर्च आहे ब्राझीलमधल्या, ब्राझीलमधले मेजॉरिटी लोक हे ख्रिश्चन आहेत, त्यामुळे तिकडचं हे चर्च आहे. त्यानंतर नॅशनल श्राईन ऑफ अवर लेडी, सो तिकडे ख्रिश्चन धर्माचे वेगवेगळे चर्च आणि वेगवेगळे देवस्थानं असतील, तुम्हाला मेरी माहिती असेल, माउंट मेरी, लाईक दिस, ब्राझिलियामधलं एक आहे. सो हे खूप सारे ठिकाणं आहेत ब्राझील, अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. विथ 8.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटर, जगातली रशियानंतर मला वाटतं सगळ्यात मोठी कंट्री आहे ब्राझीलमध्ये, ब्राझीलचा एरिया असेल. ओके, अँड दिस इज, या, सो दीज आर दी प्लेस. नाव वी विल क्विकली सी आवर, विल क्विकली फ्लाय टू इंडिया, जरा आपण इंडियामध्ये उडूया आणि इंडियाला बघूया थोडा एक्सप्लोर करून. सो हियर वी गो, राईट, सो आपण झूम आउट 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 अँड हियर इज द इंडिया. सो बघा, इंडिया इज व्हेरी ब्युटिफुल सिटी, अँड ॲज कम्पेअर टू ब्राझील, इंडिया इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलेटेड, खूप मोठा एरिया आहे. इंडियाला पण तिन्ही बाजूने पाण्याने वेढलं आहे, वरती हिमालय आहे. सो इंडिया इज माय फेवरेट, ऑफकोर्स एव्हरी वन्स फेवरेट इंडिया. आणि काही अनवॉन्टेड कंट्रीज आहेत इकडे, वी कॅन विथस्टँड, आपल्याकडे खूप सारे पॉवर आहे त्यांच्याशी लढण्याची, नो प्रॉब्लेम. अँड लेट्स डिस्कवर इंडिया ऑल्सो लिटल बिट, की इंडियामधले काय काय फेमस प्लेसेस आहेत. ट्रॅकिंग द रेन, रिवर्स ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ, डिस्कवर इंडिया, सिटी ऑफ लाईट. सो बघा, इकडे खूप साऱ्या गोष्टी दिल्यात, तुम्ही कधी गुगल अर्थवर गेला तर नक्की बघा. मानसिंग ऑब्झर्वेटरी असेल, डिस्कवर फोर्ट आहेत वेगवेगळे, वेगवेगळे घाट आहेत, 80 घाट, जौनपूर फोर्ट आहे, राजघाट आहे जिथे महात्मा गांधींची समाधी पण आहे, मानसिंग ऑब्झर्वेटरी आहे. सो कुठेतरी आपण फ्लाय करूया इंडियामध्ये. ऑफकोर्स इंडियामधल्या खूप साऱ्या प्लेसेस आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी. ओके, वाव, सो यू कॅन सी दिस इज व्हेरी ब्युटिफुल. ओके, मानसिंग राजा ऑफ अंबर रूफटॉप ऑब्झर्वेटरी त्यांनी बांधलेली, महाराजा सवाई जयसिंग यांनी. ओके, सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल, अँड लेट्स एक्सप्लोर सम ऑफ दी मोर प्लेसेस. सारनाथ, सारनाथ म्हणजे बौद्ध धर्माचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण, बरोबर, सारनाथ. राजघाट एक्सकॅव्हेटेड साईट आहे, जौनपूर फोर्ट असेल, ताजमहल असेल, 7 आश्चर्य असतील, खूप साऱ्या भारतातल्या पण गोष्टी बघण्यासारख्या आहेत. सेलिब्रेटिंग दिवाळी बिहाइंड द सीन ऑफ ताजमहल, सो लेट्स मूव टू ताजमहल. अँड इज व्हेरी ब्युटिफुल सॉफ्टवेअर डिझाईन बाय गुगल, त्यांच्याकडे मस्त खूप सारे रिसोर्सेस आहेत. आणि हा ताजमहलला मी स्वतः जाऊन आलेलो व्हिजिट, इकडे ताजमहलच्या मागे एकदम एक्झॅक्टली ही यमुना नदी वाहते आणि तिच्या फ्रंट, त्याच्या काठावरच ताजमहल वसलेला आहे. दिस इज द एंट्री ऑफ मेन गेट, राईट, आय हॅव सीन इट एव्हरी टाईम. सो इंडिया इज अगेन व्हेरी ब्युटिफुल, अँड I just shown you what are different places in Brazil and India. So, आपण आता पुन्हा एकदा चॅप्टर कडे वळू. ओके,
सो तुम्ही गुगल अर्थवर बघितलंच असेल, त्यानुसार आता आपण जरा इकडे डिटेलमध्ये या चॅप्टरची माहिती बघूया. ओके, सो काय काय माहिती पाहिजे आपल्याला इकडे? सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे इक्वेटर. इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. विषुववृत्त हे 0 डिग्री आपण त्याला कन्सिडर करतो. ॲज यू कॅन से, दिस इज द सेंट्रल लॅटिट्यूड, किंवा त्याला तुम्ही अक्षवृत्त ज्याला मराठीत बोलतो, आपण याला गृहीत धरतो की हे 0 अंशातून जात आहे, राईट? सो दिस इज नथिंग बट इक्वेटर. याच्यावरती प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्हाला हे जे पॅरलल लाईन्स ज्या दिसत आहेत त्याला आपण काय बोलतो, अक्षवृत्त. आणि त्यांना छेदणाऱ्या ह्या ज्या व्हर्टिकल्स लाईन ज्या दिसत आहेत त्याला आपण बोलतो रेखावृत्त, राईट? सो इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ह्या दोन गोष्टी माहिती पाहिजेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती पाहिजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त. सो भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलं असेल तर ते कर्कवृत्त आहे, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नॉर्थ पोल, साऊथ पोल, साऊदर्न हेमिस्फेअर, नॉर्दर्न हेमिस्फेअर म्हणजे दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध, आर्क्टिक सर्कल कुठे स्टार्ट होतं, अँटार्क्टिक सर्कल कुठे स्टार्ट होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्ही 5वी 6वीला शिकला असाल. असो, सर तुम्हाला सगळ्यात बेसिक काय माहिती पाहिजे ते म्हणजे तुम्हाला हे 4 पार्ट, त्यातल्या ह्या दिशा नॉर्थ साऊथ राईट ईस्ट अँड दिस विल बी द वेस्ट. ओके, सो दिस 4 थिंग्स यू शुड नो आणि त्यानुसारच आपण सगळे कोऑर्डिनेट्स ठरवणार आहेत. सो इंडिया इज लोकेटेड इन नॉर्थ ईस्ट हेमिस्फेअर, और यू कॅन से इट इज लोकेटेड इन नॉर्दर्न हेमिस्फेअर. उत्तर गोलार्धात वसलं आहे पण दिशा जी ठरवायची असेल तर ती नॉर्थ ईस्ट आहे. ओके, सो लेट स्टार्ट. देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक. आपण जरी फक्त भारत बोलत असलो तरी सगळीकडे आपली जी ओळख आहे ती आहे इंडिया, रिपब्लिक ऑफ इंडिया. ओके, सो खरं नाव भारताचं आहे रिपब्लिक ऑफ इंडिया. ओके, कारण हे प्रजासत्ताक राज्य आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता निवडून दिलेले प्रतिनिधी, आणि लोकशाही जगातली सर्वात मोठी ही इंडियामध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला भारतीय प्रजासत्ताक बोलतो. राजधानीचं नाव आहे नवी दिल्ली. न्यू दिल्ली इज अवर कॅपिटल, राईट? भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व, मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं उत्तर पूर्व, उत्तर पूर्व गोलार्धात आहे कोणाचे स्थान, भारताचे, आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात. सो आशिया खंड जर तुम्हाला माहिती असेल तर ह्या पृथ्वीला आपण टिल्ट नाही करू शकत, पण या राईट, तुम्हाला आशिया खंड माहीत असेल, चायना, रशिया, सगळे जे मोठमोठ्या देश आहेत ते सगळे आशिया खंडात आहेत, आणि आशिया खंडाच्या आपण वसलेलो आहे दक्षिण भागात. सो या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला अंडरलाईन करायच्या किंवा टिक करून ठेवायच्या. ओके, हे तुम्हाला भारताचे स्थान बघा कशाच्या आधारे, पृथ्वीवर, आणि खंडाच्या आधारे दक्षिण भागात. ओके, 2.1 च्या सहाय्याने मुख्य भूमीचा विस्तार शोधा, अंशाचे मूल्य गाडलेल्या जागांमध्ये लिहा. ठीक आहे, सो तुम्हाला इकडे काय दिलंय, अक्षवृत्ताचा विस्तार दिला आहे, डॅश डॅश अंश 4 मिनिट उत्तर. ठीक आहे, सो कसं बघणार आपण, अक्षवृत्ताचा जो विस्तार, अक्षवृत्त नेहमी हे आडवे असतं तुम्हाला माहिती आहे, राईट? सो त्याची व्हॅल्यू ही इकडे दिलेली असते, आणि अक्षवृत्त हे आपण विषुववृत्तापासून वरती मोजत जातो, त्यामुळे मी पुढची स्लाइड दाखवतो. सो तुम्ही सगळ्यांनी बघू शकता इकडे 8 अंश, बरोबर, पृथ्वीचा जो विस्तार आहे तो 8 अंशपासून सुरू होतो आहे, त्यामुळे मी इथे लिहू शकतो 8 अंश. ओके, 4 मिनिट उत्तर. ते इकडे जर तुम्ही बघितलं तर 36 अंशावरून एक अक्षवृत्त जात आहे, पण त्याच्या वरती तुम्हाला थोडा इंडियाचा भाग जो दिसतोय, त्यामुळे याला आपण लिहिणार आहे 37. ओके, याला काय लिहिणार आपण, 37, राईट? सो दिस इज नथिंग बट अक्षवृत्तीय विस्तार, एकदम सोपं. 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर. आणि रेखावृत्तीय विस्तार पण बघूया, डिंबडिंब अंश 7 मिनिट पूर्व ते डिंबडिंब अंश 25 मिनिट पूर्व. ओके, सो आपण इकडे जर बघायचं झालं तर बघा, तुम्हाला दिसू शकतं की 68 अंश. ओके, सो 68 अंश हीच लाईन खाली गेली आहे, आणि हां, ही 68 अंश तुम्ही लिहू शकता. सो इकडे लिहा 68, 68 अंश 7 मिनिट पूर्व ते तुम्हाला लास्टची लाईन जी बघायची आहे ती म्हणजे 96 च्या थोडं पुढे जायला लागेल, कारण तुम्हाला दिसतंय हा लास्ट टोक. ओके, सो याला आपण बोलू शकतो 97 अंश, सॉरी दॅट शुड बी 97, नॉट
सो लेट मी इरेज दिस. ओके एंड ओके वेट वेर पेन आणि इथे मी लिहितो आहे 97, राईट. सो दॅट्स इट. तुम्हाला हे सगळं महत्त्वाचं समजलं असेल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये तो आपला लिहायचा राहिला आहे, तो म्हणजे इंदिरा पॉईंट भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक जे आहे ते इंदिरा पॉईंट आहे आणि ते 6:45 उत्तर अक्षर उत्तर आहे. सो हे अक्षर उत्तर कुठे येईल तुम्हाला जर शोधायचं असेल तर एकदम सोपं आहे. बघा 8 इकडे इकडे त्यांच्या मध्ये असेल 6. सो इंदिरा पॉईंट जे आहे ते 6:04 उत्तर उत्तरेकडून, कारण आपण अक्षर उत्तर जे आहे ते नेहमी 0° पासून उत्तरेकडे मोजत जातो. ही उत्तर दिशा आहे. भारत हा संपूर्णपणे उत्तर गोलार्धात वसलेला आहे. ओके, अजून काही माहिती त्यांनी विचारली आपल्याला ती जर. ओके, सो तुम्हाला विचारले शेजारचे देश आणि महासागर कोणते. ओके, हे तुम्हाला दोन्ही याच्यातले लिहायचे, भारतातले आणि ब्राझीलमधले. मी टेबल एकच लिहिला आहे पण मी इकडे तुम्हाला दोन पार्टमध्ये लिहू शकतो. उत्तरेला शेजारचे देश आणि महासागर. सो इंडियाच्या उत्तरेला, इंडियाचं सगळी माहिती ही तुम्ही मला हा टेबल करून दाखवायचा. इंडियाच्या उत्तरेला कोणता देश आहे, कोणते महासागर आहेत, पश्चिमेला कोणते देश महासागर आहे, दक्षिणेला, पूर्वेला. सो मला वाटतं ही सगळी माहिती तुम्ही लिहू शकता अशी मी आशा करतो. तुम्हाला माहिती आहे हे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र. देश जर विचारले तर पूर्वेला त्रिपुरा, आम्ही जो सॉरी देश म्यानमार. ओके, हा म्यानमार झाला. सो तुम्हाला काय करायचं, इन शॉर्ट उत्तरेला असणारे देश आणि त्यांचे जर कोणता जलसागर असेल तर तो, आणि तसंच सगळ्या दिशेंचा टेबल. हा टेबल तुमच्यासाठी होमवर्क असेल फॉर इंडिया. ओके, लेट्स मूव टू ब्राझील. ब्राझीलचं नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. ओके, याला आपण बोलू शकतो ब्राझील रिपब्लिक युनियन. ओके, ब्राझील रिपब्लिक युनियन संघराज्य. इंडिया पण संघराज्य, ब्राझील पण संघराज्य आहे, कारण तिथे अनेक राज्य मिळून एक देश तयार होतो. राजधानी आहे ब्राझिलिया. ओके, स्थान विस्तार सीमा आपण या देशाच्या बघूया. ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात. सो मी तुम्हाला गुगल अर्थवर जे दाखवली आहे माहिती त्याच्यामध्ये तुम्ही आरामात बघू शकता उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात हा अर्धा अर्धा गेला. म्हणजे जर ही पृथ्वी आहे तर आणि हे जर तर ब्राझील देश आहे तर थोडा इकडे पण संपूर्ण जास्त करून दक्षिण गोलार्धात आहे बहुतांश भाग. या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अरबखंडाच्या उत्तर भागात आहे. बघा, या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात आहे. ओके, सो पश्चिम गोलार्ध तुम्हाला माहिती आहे इकडचा जो भाग आहे तो पश्चिम आहे, इकडचा पूर्व आहे. सो पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका, आता दक्षिण म्हणजे दक्षिण अमेरिका, अमेरिका खंडाच्या दक्षिण अमेरिकंडाच्या थोड्या वरच्या साईडला उत्तरेला. सो हे सगळ्या बारीक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला ब्राझील देशाचं पण स्थान विस्तार जर विचारलं तर तुम्ही आरामात सांगू शकता. कसं काय, कारण तुम्हाला माहिती आहे आत्ताच आपण इंडियाचं स्थान आणि विस्तार बघितलं. बघा, जर तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार विचारला तर 35° पश्चिम ते 70°च्या पुढे थोडा आहे इकडे. सो मी नेटवरून कन्फर्म केलं हे 73 आहे. ओके, 73°. सो 35° पश्चिम ते 73° पश्चिम. पश्चिम का बोलतो मी, कारण हा पश्चिम गोलार्धात वसलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि याचा जर अक्षरवृत्तीय विस्तार बघायचा झाला तर तुम्ही बघू शकता इकडे आहे 30°. ओके, ते 30° दक्षिण ते 0°5' उत्तर. ओके, सो हा दोन्ही गोलार्धात आहे. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं ब्राझील आहे 0°ला पण, म्हणजे याच्यात विषुववृत्तामध्ये आहे, त्यामुळे हा दक्षिणेला पण विस्तारला आणि उत्तरेला पण विस्तारला. ओके, सो ब्राझील देशाची ही प्राकृतिक रचना होती. ज्याच्यामधले महत्त्वाचे काय काय देश, रिओ दी जेनेरिओ आणि सॅंता कॅटरिना, साओ पावलो असेल, त्यानंतर बाहिया असेल, हे सगळे महत्त्वाच्या कंट्रीज आहेत, सॉरी इकडचे देश आहेत, नॉट देश सिटी. ओके, ॲमेझॉन बेसिन वगैरे सगळं मी तुम्हाला गुगल अर्थमध्ये ब्रीफ केलेलं आहे. आता तुम्हाला नकाशा बघून मला हा तक्ता ॲज अ होमवर्क करून द्यायचा. उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि पूर्वेला कोणकोणते देश आहेत आणि कोणकोणते
महासागर आहेत. ओके, तुम्हाला नकाशातून आरामात समजेल पेरू, बोलेविया, पॅराग्वे, उराग्वे जे काय असतील ते. तुम्हाला दोन्ही देशाच्या आजूबाजूच्या चारही देशाचे देश आणि महासागर लिहून मला सांगायचे. ओके, आता पुढचा पार्ट बघूया आपण, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय. याच्यामध्ये काय काय पॉईंट आहेत ते मी तुम्हाला टिक करून देतो, तेवढेच लिहायचे, जास्त काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो पहिला पॉईंट जो लिहायचा आहे तो म्हणजे कोणाच्या आधिपत्याखाली होता. सो भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, पहिला पॉईंट. इकडे तुम्हाला लिहायचं ब्राझील हा देश पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ओके, सो फर्स्ट पॉईंट आधिपत्य. ओके, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं. 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला किंवा स्वातंत्र्य मिळाले. ब्राझीलला स्वातंत्र्य 1822 साली, आपल्या खूप आधी स्वातंत्र्य झालं. सो दिस इज युअर सेकंड पॉईंट. ओके, सेकंड पॉईंट झाला. तुम्हाला तिसरा पॉईंट जो लिहायचा आहे तो जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून भारताची ओळख आहे. भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे आणि ब्राझील पण हा सेम आहे. ब्राझील हा विकसनशील देश आहे, तो अजून विकसित नाही, तिथेही खूप सारं दारिद्र्य मागासपणा आहे. सो तिसरा पॉईंट, भारत हा विकसनशील एक देश आहे, ब्राझील देखील एक विकसनशील देश आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रमुख बाजारपेठ हा दोघांमधला एक कॉमन पॉईंट, एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून भारत ओळखला जातो. एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते कारण तिकडे पण खूप लोकसंख्या आहे आणि विस्ताराने खूप मोठा आहे. सो नक्कीच तिकडे पण खूप साऱ्या ऑनलाईन जे सेलिंग वगैरे होते ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते. ओके, त्यामुळे नेक्स्ट पॉईंट जर झाला बघायचा तर तिकडे भारतामध्ये आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. ओके, आणि तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश ब्राझीलला आहे आणि भविष्यातील बाजारपेठ आहे प्रमुख. आपण आत्ताच एक प्रमुख बाजारपेठ आहोत. सो चौथा पॉईंट तुम्ही लिहू शकता की आर्थिक विकास, आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे लक्षात ठेवा. आणि भारतातील लोकसंख्या तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये 65% लोकसंख्या ही तरुण वयोगटात येते, 15 ते 60 च्या मध्ये येते. सो इट इज व्हेरी गुड फॉर इंडिया. इंडिया लवकरच एक डेव्हलप कंट्री होणार आहे, पण हे आत्ता आलेलं करोना संकट वगैरे असेल त्यामुळे संपूर्ण इंटरनॅशनल लेवलवरच सगळ्यांची थोडी आर्थिक महासत्ता असेल, कोणी असेल, अमेरिका, चायना असेल, सगळ्यांचीच स्थिती खूप कंडिशन सध्या खराब आहे. बट इंडिया इज स्टील फायटिंग व्हेरी गुड. सो वी ऑल शुड बी प्राऊड ऑफ इंडिया अँड इंडियन गव्हर्नमेंट. ओके, सो लास्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघूया तो म्हणजे जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी आकारमानाने देश कोणता मोठा आहे. सो मला तुम्हाला क्विकली सांगायचं इकडे की सगळ्यात मोठा जो आहे तो आहे रशिया. ओके, रशिया जो देश आहे तो सगळ्यात मोठा आहे आकारमानाने. ओके, कीप इन माइंड जो दुसरा जो आहे तो, सो सगळे लाईनीत देश जर तुम्हाला बघायचे झाले, रशिया, आय थिंक रशियानंतर कॅनडा. ओके, रशियानंतर कॅनडा हा लोकसंख्येचा, सॉरी आकारमानाने बोलतोय आपण, लक्षात ठेवा, रशिया, कॅनडा, USA तिसरा, त्यानंतर चौथा येतो चायना आणि पाचवा येतो ब्राझील. ओके, सो पाचवा येतो ब्राझील आणि सहावा जो देश येतो तो आहे ऑस्ट्रेलिया आणि मग सातव्या क्रमांकावर येतो इंडिया. ओके, सो तुम्हाला सगळे देश लाईनीत माहिती पाहिजे, रशिया, कॅनडा, USA, चायना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया अँड इंडिया, पहिले सात ॲटलीस्ट. त्यानंतर कोणत्या देशाचा अक्षरवृत्तीय विस्तार सगळ्यात जास्त आहे, सो तुम्ही ठरवू शकता की भारताचा अक्षरवृत्तीय जास्त आहे की ब्राझीलचा, हे तुम्हाला ते वरती आपण जे कॉर्डिनेट बघितले त्याच्यावरून समजेल. दोघांमधली वजाबाकी करायची अक्षरवृत्तीय कॉर्डिनेट्समधली, ज्याचं उत्तर मोठं तो जास्त विस्तार आहे. ओके, त्यानंतर ब्राझील व भारत यांचे देशांचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहे. सो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भारत हा देश आशिया खंडाच्या कुठे आहे, दक्षिणेला आहे, तर ब्राझील हा देश जो आहे तो दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. बघा इकडे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात. ओके, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत. सो इंडियामध्ये ॲट प्रेझेंट
28 कंट्रीज आहेत इफ यू नो, 29 होते, पण जम्मू काश्मीर इज नो मोर एनी स्टेट बिकॉज जम्मू काश्मीरला युनियन टेरिटरीमध्ये डिक्लेअर केलं, त्यामुळे 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. तर ब्राझीलमध्ये एकूण 26 राज्य आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्यापैकी या देशांचे ध्वज काढा. सो तुम्ही मला हा ध्वज काढायचा आणि त्यांच्या बोधचिन्हांविषयी माहिती द्यायची. बोधचिन्ह आपलं जे आहे, बोधचिन्ह तुम्हाला माहिती असेल, चार तुम्हाला माहिती असेल सत्यमेव जयते लिहिलेलं असतं अशोक स्तंभाच्या खाली, बरोबर. सो त्याच्याविषयी, त्या बोधचिन्हाविषयी तुम्हाला मी सांगणार नाही, तुम्हाला स्वतः सर्च करायचं आहे आणि ॲज अ होमवर्क तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. सो एकूण आपण या चॅप्टरमध्ये शिकलो स्थान, विस्तार, देशांची माहिती, देशांच्या प्रत्येक बाजूला कोणते कोणते देश आहेत, कोणते कोणते जलसागर आहेत, त्या प्रत्येकाची लोकेशन, बरोबर, आणि मग ऐतिहासिक पार्श्वभूमी. सो दिस वॉज व्हेरी सिम्पल चॅप्टर. विथ दिस वी एंड अवर लेक्चर. विल कंटिन्यू नेक्स्ट अँड विल कंटिन्यू विथ अनादर टॉपिक ऑफ लेट्स अ सायन्स टू ऑर जॉमेट्री, विल सी. ओके, सो दॅट्स इट गाईज. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.